मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी मांडलेला पहिलाच अर्थसंकल्प वादात सापडलाय. स्थापना दिवसाच्या सेलिब्रेशनसाठी अर्थसंकल्पात तब्बल 2,70,00,000 तरतूद करण्यात आली आहे. केवळ स्थापना दिवस साजरा करण्यासाठी कोट्यवधी रुपये का खर्च केले जात आहेत असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतोय. यंदाच्या विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून घोषणा केलेल्या विविध योजनांचा प्रभाव असल्याचं दिसून येत आहे. मेक इन इंडियासाठी असलेला हा अर्थसंकल्प केवळ घोषणा म्हणूनच राहिला असं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. हा अर्थसंकल्प लोकशाही पद्धतीचा नसल्याचाही आरोप होतोय. कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांच्या पहिल्याच अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपये हे विद्यापीठाशी काहीही संबंध नसलेल्या कामांसाठी देण्यात आले. स्मार्ट गाव योजना विद्यापीठानं सुरू केली असून मुंबई बाहेरच्या 5 गावांना सुधारण्यासाठी 50,00,000 रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मात्र गावं स्मार्ट बनवणं हे विद्यापीठाकडून अपेक्षित आहे का? हाच निधी परीक्षा विभागाच्या सुधारणेसाठी वापरता आला नसता का असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. We have been able to bring about that paradigm shift in our approach to work with our partners by sharing some of our resources in true sense of the term, and also doing something on campus of the government or some donors so that we can do little bit that we want to. And therefore, in this regard, our budget is definitely different than the previous budgets. With the help of Skill India in the villages, but there is a possibility that the village-based priority can be shifted to education-based priority through educational institutions. So this program can be an initiative of the universities in future. चर्चासत्र कार्यशाळेसाठी या अर्थसंकल्पात 1 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. माहितीपट आणि सिनेमा निर्मितीसाठी 50,00,000 रुपये, प्रकाशनांसाठी 1 कोटी रुपये, भाषणांच्या मालिकेसाठी 20,00,000 रुपये. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.